सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सचिन शिंदे फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय कराटे चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. WFSKO या मान्यताप्राप्त संघटनेच्या सहकार्यानं मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातील 550 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कराटेचे विविध प्रकार स्पर्धकांनी सादर केले. फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे आणि माजी नगरसेविका सुनीता शिंदे, बबलू वर्मा यावेळी उपस्थित होते. ॲमेचर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पवार यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद केला. ॲमेचर कराटे असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट, आज या ठिकाणी ज्या स्पर्धा होत आहे या सचिन शिंदे फाउंडेशनतर्फे आणि वर्ल्ड कुनाकुशी शोटोकान कराटे ऑर्गनायझेशनतर्फे सचिन शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा असे अनेक जिल्ह्यातले खेळाडू इथे आलेले आहेत. साधारण 550 आसपास खेळाडूंची संख्या आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण कराटेचे जे प्रकार आहेत काता व कुमिते हे दोन्ही प्रकार आपण या ठिकाणी घेत आहोत या स्पर्धेमध्ये. आणि जेवढे काही विद्यार्थी आलेले आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातले पण भरपूर आपल्याला सहभाग मिळालेला आहे आणि या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्स्फूर्त विद्यार्थ्यांना एक काहीतरी एक आपण ऑब्जेक्टिव्ह एक एम द्यावं. जसं कराटेला आता ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आपण ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. तर आम्ही सचिन शिंदे फाउंडेशन आणि वर्ल्ड कुनाकुशी शोटोकान कराटे ऑर्गनायझेशन दोघांचं आम्ही आभार प्रदर्शन करतो या ठिकाणी की नाशिक जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या लेवलच्या राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक महेश ठोंबरे, राष्ट्रीय अध्यक्ष हसन इस्माईल, महेंद्र थोरात, भारती कायस्थ, ज्ञानदास सोनवणे यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. दिशा न्यूज साठी प्रतिनिधी मनोहर गायकवाड, नाशिक.